सर्वसामान यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मुक्तिभूमी व्यवस्थापक व पर्यवशिक्षक यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांची आक्रोश सभा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा केलेल्या येवल्यातील मुक्तिभूमी या ठिकाणी ऐतिहासिक स्मारक उभे राहिले आहे। या स्मारकाची देखभाल करण्यासाठी पार्टी संस्थेमार्फत सुरक्षा पुरवणाऱ्या संस्थेला कंत्राट देण्यात आले आहे। या ठिकाणी तत्कालीन व्यवस्थापक व सुपरवायझर यांनी संगनमत करून अनेक भ्रष्टाचार केले असून याबद्दल पुढे वाचा फोडल्या तर तुम्हाला नोकरीवरून काढू असा दम त्यांनी यावेळी दिला। तसेच नियोजित कामाव्यतिरिक्त घरगुती काम करायला लावणे असा गंभीर आरोप देखील या कर्मचाऱ्यांनी केला असून याला वाचा फोडण्यासाठी मुक्तिभूमी या ठिकाणी आक्रोश सभेचे आयोजन कर्मचाऱ्यांनी केले होते। या सभेसाठी समस्त आंबेडकरी जनतेला निमंत्रण देण्यात आलं होतं। या ठिकाणी सर्वांनी आपले मते मांडून व्यवस्थापक व कर्मचारी विरोधात सर्वांसमोर कागदपत्रे व पुरावे सादर केले, त्यामुळे यांना पुन्हा येथे कामावर घेऊ नये, अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशाराही या प्रसंगी देण्यात आला। या निवेदनावर युवराज पगारे, भाऊसाहेब पठारे, अतिश पठारे, पंचम साळवे, दादासाहेब निकम, सिद्धार्थ त्रिभुवन, मंगेश सावळे, विलास पगारे, बाळू गायकवाड, छाया साबळे, सागर राऊत, नंदा साठे, अनिता चंदनशिव, समाधान गरुड, आकाश आहिरे, अशोक केदारे आदींच्या सह्या असून आक्रोश सभेनंतर तहसीलदारांना निवेदन देणार असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली। दरम्यान कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर व्यवस्थापक व सुरक्षा रक्षक यांनी धरणे आंदोलन सुरू केल्याने मुक्तिभूमी कर्मचाऱ्यांचा वाद आता चव्हाट्यावर आला आहे। याला राजकीय वळण प्राप्त होत असून समाज बांधवांनी आपापसात वाद मिटवावा अशी भावना बैठकी दरम्यान व्यक्त करण्यात आली। जे कर्मचारी त्यांच्यावर जो काही त्रास झालेला आहे त्यांना अधिकाऱ्यांकडून कार्यवर्गाकडनं त्यांना जो काही त्रास झाला त्याची दाद म्हणून आम्ही त्यांची तक्रार अर्ज केलेली आहे। त्या तक्रार अर्जानुसार त्यांची बदली झालेली आहे, त्यांनी बदली स्वीकारली, त्याच्यामुळे त्यांना कार्यमुक्त करण्यात आलेलं आहे। आणि हेच भ्रष्ट किंवा जे कार्य अधिकारी यांनी परत आंदोलनं केलेली राजकीय वलय त्याला राजकीय वलय द्यायचा प्रयत्न करत आहेत आणि राजकीय लोकांचा सपोर्ट घेऊन ते वेळोवेळी आंदोलनं वर अर्ज पाठे असे करत आहेत किंवा मंत्री लोकांना पत्र आम्हाला इथं रुजू करा। पण जर कोणीही त्यांना राजकीय सपोर्ट करत असेल आणि यांना जर परत मुक्तिभूमी या स्मारकावर रुजू करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांचा त्यांना आम्हाला सक्त पूर्णपणे समाजाकडनं विरोध आहे, आंबेडकरी समाजाकडनं याची दखल घेतली जाईल। आणि परत जर हे लोक इथं रुजू झाले तर हा आंबेडकरी समाज तीव्र स्वरूपात राज्यस्तरीय आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि जे काही इथले कर्मचारी हे यांच्या परिवारासहित इथं उपोषणाला बसतील नाही तर आत्मदहन करतील याचा सगळ्यांनी नोंद घ्यावी। जय भीम। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला।